नमस्कार पेबल्स मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आजचा आपला विषय आहे डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग किंवा ॲव्हरेजिंग तुम्हाला माहिती आहे की शेअर मार्केटमध्ये क्रिप्टो मार्केटमध्ये एकाच वेळेला इन्व्हेस्टमेंट जर का केली आणि अचानक मार्केट जर का खाली गेलं तर आपले सगळे पैसे तिकडे अडकून पडतात जोपर्यंत मार्केट पूर्णपणे आपलं आपण विकत घेतलेल्याच्या ले लेवलच्या वर जात नाही तोपर्यंत आपण प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही तर हे टाळायचं कसं आणि अशा प्रकारचं जे आपले पैसे अडकून पडतात हे अडकलेले पैसे कसे वाचवायचे किंवा पैसे अडकूच नाहीत मुळामध्ये म्हणून काय करायचं हा आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे पण त्याच्या आधी जर का तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका तुमच्या जे काही प्रश्न असतील किंवा व्हिडिओ व्हिडिओसंबंधित वेगळे विचार असतील तर ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा आम्ही प्रत्येक कॉमेंटचं तुम्हाला मी पर्सनली उत्तर देतो पण मुख्य व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी आपला एक डिस्क्लेमर वेलकम बॅक आजच्या आपल्या मुख्य विषयाकडे वळूया की ॲव्हरेजिंग म्हणजे काय मी म्हणून डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग हा शब्द वापरत नाही आहे कारण हे जे टेक्निक आहे हे तुमचं शेअर मार्केटला सुद्धा लागू होतं आणि तुमच्या क्रिप्टो मार्केटला सुद्धा लागू होतं मुळामध्ये ही अशी परिस्थिती येतेच का याचं कारण आहे सायकोलॉजी मी दरवेळेस तुम्हाला सांगतो की मनी मार्केटमध्ये फायनान्शियल मार्केटमध्ये येताना गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये मग ते कोणतंही असो सगळ्यात महत्त्वाची ही तुमची सायकोलॉजी असते आणि सायकोलॉजी जर का तुमची म्हणजे माइंडसेट सायकोलॉजी आणि टेक्निक हे जर का तुमचं परफेक्ट नसेल तर तुम्ही अशा ट्रॅपमध्ये सापडू शकता आता हा ट्रॅप काय आहे ना ते आपण बघूया Uh, मी जे लोक काही नॉलेजच घेत नाहीत आणि uh, कोर्सेस करत नाहीत आणि स्वतःच्या स्वतःच यूट्यूबवरून काहीतरी विडिओ व्हिडिओ बघतात आणि आपलं आपणच काहीतरी करतात त्यांच्याविषयी मी बोलत नाही आहे तो विषय सध्या आपण बाजूला ठेवूया कारण त्यांना uh, जर का काही नॉलेज नसेल तर त्यांना हे ॲव्हरेजिंग म्हणजे काय तेही समजणार नाही आपण त्या लोकांविषयी बोलूया की जे प्रॉपरली एज्युकेशन घेतात एखादा स्टॉक uh, मार्केटचा किंवा क्रिप्टोकरन्सीचा प्रॉपरली ट्रेडिंगचा इन्व्हेस्टमेंटचा कोर्स करतात आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतात आता होतं काय की तुम्ही कोर्स कधी करता की ज्या वेळेला तुम्ही रेग्युलर न्यूज वगैरे बघणारे असाल किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे फायनान्सच्या चर्चा नेहमी होत असतील किंवा तुमच्या मित्रांनी नातेवाईकांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये भरपूर पैसे कमवले असतील मी नेटवर्क मार्केटिंगचं वगैरे काही म्हणत नाही आहे मी लिगल प्रॉपर क्रिप्टोकरन्सीमध्ये म्हणतो आहे एक्सचेंजेसवर ट्रेड करून म्हणतो आहे किंवा गुंतवणूक करून म्हणतो आहे तर तुम्हीसुद्धा या क्षेत्राकडे वळता एक पॅसिव इन्कम म्हणून एक कुतूहल म्हणून आणि तुम्ही तुम्ही सेन्सिबल असता तुम्हाला माहिती आहे की योग्य प्रकारे नॉलेज घेतल्याशिवाय कोणत्याही फायनान्शियल क्षेत्रात उतरणं ही संपूर्ण चुकीची गोष्ट आहे मग तुम्ही एखादा कोर्स करता व्यवस्थित तो नोट्स काढता अभ्यास करता पेपर ट्रेल करता ट्रायल घेता आता तुमच्या मनामध्ये विचार येतो की चला आता आपण रेडी आहोत तर आता मी माझ्या इन्व्हेस्टमेंटना सुरुवात करतो जसं मी आपल्या कोर्समध्ये नेहमी सांगतो की तुमचा एक पार्ट जो आहे गुंतवणुकीचा हा एस आय पीमध्ये गेला पाहिजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन त्याच्याविषयी आपण आपल्या कोर्समध्ये खूप डिटेल चर्चा केली आहे कधी कसं कुठे केव्हा करायचं हे सगळं आपण नीट चर्चा केलेली आहे प्लॅनिंग कसं करायचं हे पण चर्चा केलेली आहे सो आय पी आपण बाजूला ठेवूया आणि आपण याच्याकडे ॲव्हरेजिंगकडे जास्त लक्ष देऊया आता काय होतं की तुम्हाला मार्केटचा नीच नीट अंदाज आलेला असतो आणि तुम्ही बघता की मार्केट ओव्हरऑल मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये आहे आणि हे रेट वाढत चालले आहेत आणि त्यावेळेला तुम्ही असं म्हणता की माझी कपॅसिटी समजा तुमची कपॅसिटी एक लाख रुपयाची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स करायच्यात तर तुम्ही काय करता अरे बिटकॉईनचा रेट तर वाढतच चालला आहे इथेरियमचा रेट तर वाढतच चालला आहे तर चला आपण पटकन घेऊन टाकूया सो एक सेफ राहू आणि मग थोडीशी अमाऊंटनी आपण ट्रेडिंग करूया एक आधी एक लाँग टर्म गुंतवणूक करूया आणि आपल्याला पारंपरिक पद्धतीने अशी एक सवय असते कि लंसम चा नेमी FD की आपण एका लमसम अमाऊंटच्या नेहमी एफ डी म्हणा किंवा तुमचे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स से आहेत किंवा अशा आपण एक लमसम अमाऊंट नेहमी काढून ठेवतो हो त्याचप्रमाणे त्याच मेंटॅलिटीमध्ये तुम्ही इथेसुद्धा एक लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करून टाकता त्यावेळेला ही गोष्ट विसरली जाते की इथे हे मार्केट आहे हे नुसतं एफ डी किंवा तुमचं एन एस सी वगैरे नाही आहे हे मार्केट आहे हे जसं वर जाऊ शकतं तसंच खाली पण येऊ शकतं आणि आपण ह्याच्याबद्दल अंदाज बांधू शकतो प्रिडिक्ट करू शकतो पण शंभर टक्के खात्री याची कोणीही देऊ शकत नाही आणि मग होतं काय बऱ्याचदा की आपण एक लमसम एक लाख रुपये इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यानंतर मार्केट खाली जायला सुरुवात होते तुमची अपेक्षा अशी असते की बाबा मला या महिन्यामध्ये दहा हजार प्रॉफिट मिळाला तरी चालेल बरोबर आहे म्हणजे दहा टक्के प्रॉफिट तुम्हाला हवं आहे एक लाख रुपयावर दहा हजार रुपये मला प्रॉफिट हवं आहे आता ही तुमची अपेक्षा असते महिन्याच्या एक तारखेला आपण असं मानू की तुम्ही एक लाख रुपये इथेरियममध्ये किंवा बिटकॉईनमध्ये टाकलेत इथेरियममध्ये टाकलेत चला आणि मग महिन्याच्या शेवटी तुम्हाला इकडनं पैसे बाहेर काढायचे आहेत दहा हजार कमीत कमी तुमचा खर्च तुम्हाला बाहेर काढायचा आहे आता हे एक लाख रुपये टाकल्यावर तुम्ही एक महिना वाट बघता पण मार्केट तर खाली 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 चाललं आहे आणि तुमचे एक लाखाला इथेरियमचा जो काही रेट आहे समजा इथेरियमचा रेट आहे हजार रुपये हजार रुपयाला तुम्ही घेतला आहे अकराशेपर्यंत गेलं की तुम्ही ते काढणार दहा हजार काढणार त्यातले पण आता इथेरियमचा रेट एक हजारवरून खाली जात 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 अगदी दोनशेपर्यंत आला आहे आता काय करायचं रेट एवढा खाली आला आहे की तो या महिन्यामध्ये परत एक हजार एकशेपर्यंत जाईल की नाही याची काही गॅरंटीच वाटत नाही आहे तुम्हाला आणि मग तुम्ही म्हणता की माझे पैसे अडकून पडले आता हे एक हजार अकराशेपर्यंत जायला कारण एक हजार टच केलं तर तुम्ही नो प्रॉफिट नो लॉसवर याल अर्थात त्या महिन्याचा इंटरेस्ट तर तुम्ही लूज केलेलाच आहे पण आता तुमचे पैसे अडकलेत ही केस जी आहे ही कोणा एका व्यक्तीची केस नाही आहे माझ्या अनेक स्टुडंटनी ही चूक केलेली आहे त्यावेळेला बेअर मार्केट बुल मार्केट असताना टॉपला कॉइन्स घेतले गेले आणि आता जेव्हा बेअर मार्केट जेव्हा चालू झालं त्यावेळेला कमीत कमी किमतीत जेव्हा ती कॉईन झाली तेव्हा खरेदी करायला त्यांच्याकडे पैसेच नाही आहेत आणि त्यांना एक खूप लाँग टाईमसाठी वाट बघणं भाग आहे मग अशा वेळेला काय करायचं तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आपण फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो त्यावेळेला एकाच वेळेला एक लमसम अमाऊंट कधीही इन्व्हेस्ट करायची नाही तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या लमसम अमाऊंटचे छोटे छोटे पीसेस करायचे तुकडे करायचे आहेत आणि मार्केट जसं वर खाली वर खाली होईल ना त्याप्रमाणे तुम्हाला इन्व्हेस्ट करत जायचं आहे आपण हे कसं केलं जातं आणि हे का करायचं हे आपण प्रत्यक्ष चार्टवर बघूया ओके या ठिकाणी मी बघितलं की मॅटिकचा रेट जो आहे इथे मॅटिकचा रेट पॉईंट एट आहे हा असा वाढत 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 चालला आहे ओके वरती 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 जात चालला आहे बघा वरती वरती जात चालला आहे आणि गंमत काय झाली या ठिकाणी समजा पॉईंट एट सिक्सला पॉईंट एट सिक्सला मी एक लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली ठीक आहे इकडे मार्क करूया सो या पॉईंटला मी एक लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट लमसम इन्व्हेस्टमेंट केली या हिशोबाने की मला असं वाटलं की किंवा आपण इकडे धरूया पॉईंट एट फाय करूया आपण बरोबर पॉईंट एट फायला मी इन्व्हेस्टमेंट केली आणि मला असं वाटलं की मार्केट जाईल इकडनं वरती मी पॉईंट एटी फायला घेतलं आणि मला दहा टक्के ॲप्रिशिएशन हवं आहे झिरो पॉईंट एट फायच्या दहा टक्के होतात पॉईंट झिरो एट फाय आणि प्लस पॉईंट एट फाय जर का म्हटले तर पॉईंट नाईन थ्री म्हणजे चला आपण नाईन थ्रीच घेऊया दहा टक्के कारण मला ॲप्रिशिएशन हवं आहे या ठिकाणी मला ते विकायचं आहे ह्या लेवलला मी विकत घेतलं पॉईंट रेट फायला आणि इथे आल्यावर मी विकणार होतो पॉईंट रेट फायला विकत घेतलं हे साधारण इथपर्यंत वर गेलं आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस मार्केट खाली 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 उतरत गेलं ठीक आहे सिच्युएशन कळली तुम्हाला मला ॲनालिसिसनी कळलं की मॅटिक वाढतच जाणारे मला सगळ्यांनी सांगितलं मित्रामित्रांनी आणि मी पॉईंट एट फायला परचेस केलं आणि पॉईंट नाईन थ्रीला विकायचं म्हणजे मला दहा टक्क्याचा प्रॉफिट होईल एक लाख रुपये मी डायरेक्ट याच्यामध्ये गुंतवले आता आपण पुन्हा एकदा चार्टकडे जाऊया म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल की मार्केट इकडनं किती उतरलं आहे मार्केट बघा इथे आलं आहे इक इकडे खाली आलं आहे मार्केट इथपर्यंत इथपर्यंत खाली आलं आहे म्हणजे इकडनं जे मार्केट तुमचं दहा टक्के नाईन पॉईंट थ्री पर्सेंट जे वर जाणार होतं त्याच्याऐवजी ते खाली आलं तुमचं जवळजवळ चौदा टक्के मार्केट खाली आलं आता इकडनं खालून मला अठ्ठावीस टक्के मार्केट वर जाण्याची वाट बघावी लागणार आहे म्हणजेच मी विचार काय केला होता की आपण पॉईंट एट फायला घेऊया दहा टक्के वर गेलं पॉईंट नाईन थ्री झालं की आपण विकूया पण तिकडनं मार्केट गेलं चौदा टक्के खाली आणि आता तिकडनं मला नो प्रॉफिट नो लॉसला यायलाच आधी वेळ लागणार आहे आणि तिकडनं वर वर जायचा म्हणजे मला अठ्ठावीस टक्के वाट बघावी लागणार आता तिकडे म्हणजेच थोडक्यात माझे पैसे पूर्णपणे अडकून बसलेले आहेत किती वेळ त्याला लागेल हे सांगू शकत नाही पण हे टाळायचं जर का असेल तर एक उपाय त्याच्यासाठी आहे की कोणत्याही फायनान्शियल क्षेत्रामध्ये स्टॉक असो किंवा क्रिप्टो असो वन टाईम लमसम इन्व्हेस्टमेंट करायची नाही फॉर एक्झाम्पल हे जे एक लाख रुपये आहेत याचे जर का मी दहा हिस्से केले असते वीस हिस्से पण करू शकता पाच पाच हजारचे पण इथे आपण दहाच हिस्से बघूया दहा हिस्से जर का मी याचे केले असते आणि मी जर का इन्व्हेस्ट केले असते तर काय झालं असतं ते आपण आता बघूया एक लाख रुपये पूर्णपणे गुंतवले आणि त्याच्यामुळे मला एक लाख दहा हजार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला थांबून राहावं लागणार आहे ओके एक लाख दहा हजार माझे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मला इकडे थांबावं लागणार आहे पण जर का याच्या ऐवजी या एक लाखाच्या ऐवजी मी जर का दहा हजारचे दहा हजारचे जर का मी दहा भाग केले दहा हिस्से जर का मी केले असते आणि हा जो पहिला रेट आहे झिरो पॉईंट एट फायचा जो रेट होता आणि म्हणजे मला झिरो पॉईंट नाईन थ्रीला मला आऊट करायला लागलं असतं पॉईंट एट फायला मी घेतले होते त्याच्यानंतर पॉईंट एट थ्रीला झिरो पॉईंट एट थ्रीला मी घेतले एक हजार त्याच्यानंतर झिरो पॉईंट एटला मी घेतले शेवटचा आकडा जो आहे माझा तो मी घेतला आहे सेवन टूला झिरो पॉईंट सेवन टू इकडे झिरो पॉईंट सेवन फोर झालं झिरो पॉईंट सेवन फाय झालं झिरो पॉईंट सेवन सिक्स झिरो पॉईंट सेवन सेवन एट ठीक आहे आणि इथे आपण कॅल्क्युलेट किती पॉईंट कॉईन आले ते आपण बघूया आता माझी इथे ॲवरेज कॉस्ट किती होती पॉईंट एट फाय आणि म्हणून मला पॉईंट नाईन थ्री एवढं मला वाट बघावी लागली ठीक आहे आपण इकडे आपण इक्वल टू दिस इंटू वन पॉईंट वन म्हणजे दहा टक्के ॲडिशन करून माझे साधारण एवढे होतात पॉईंट नाईन फोरपर्यंत मला वाट बघावी लागली असती पण आता नवीन व्हॅल्यू व्हॅल्यू काय आहे पॉईंट सेवन एट पॉईंट एट फाय म्हणजे माझ्या माझा जो बाईंग प्राईस जी माझी होती इथपर्यंतच वाट बघावी लागणार आहे तरीसुद्धा मी टेन पर्सेंट प्रॉफिटमध्ये असेल म्हणजे आता झालं काय थोडक्यामध्ये की माझी ॲव्हरेज बाईंग प्राईस जी होती ती पॉईंट सेवन एटपर्यंत आली जर का मी एक लाख रुपये लमसम टाकले असते तर माझी ॲव्हरेज बाईंग प्राईस जी होती पर कॉईन ती पॉईंट एट फाय होती आणि जेव्हा मी टप्प्याटप्प्याने जसं विकत घेत गेलो तर माझी ॲवरेज बाईंग प्राइस जी आहे ती पॉईंट सेवन एटनी आली पॉईंट सेवन एट आली का कारण मी इक्वल पार्ट्समध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट करत गेलो इक्वल पार्टमध्ये मी त्याला परचेस करत गेलो म्हणून पण ह्याच्याऐवजी मी अजून एक पद्धत जर का वापरी तुम्हाला कदाचित लकी सेवन किंवा असा काहीतरी एक एक प्रकारचा गेम माहिती असेल कॉलेजमध्ये जवळजवळ सगळेजण हा गेम खेळलेले असतात आपलं फनफेअर वगैरे जेव्हा असतं तेव्हा तिकडे काय असतं एक असा चौकोनगतं म्हणजे तीन चौकोन असतात एका याच्यात एक ते सहा लिहिलेलं असतं दुसऱ्याच्यात आठ ते बारा लिहिलेलं असतं आणि मधल्या चौकोनामध्ये सात लिहिलेलं असतं तुम्ही इथे पैसे लावायचे असतात आणि दोन फासे असतात म्हणजे त्यांची बेरीज बारा होते सहा आणि सहा जर का दोन्ही फाशांची बेरीज एक ते सहामध्ये जर का आली तर तुम्हाला डबल पैसे मिळतात आणि जर का सातवर तुम्ही लावलेत आणि जर का सात बरोबर बेरीज आली तर तुम्हाला ट्रिपल पैसे मिळतात हा गेम जिंकायची एक जबरदस्त ट्रिक आहे माझ्या कॉलेजच्या इंजिनिअरिंग कॉलेजला मी असताना आमचे फनफेअर वगैरे व्हायचे त्यावेळेला असे गेम तिकडे असायचे आणि त्याच्यावर मी भरपूर पैसे कमवते सिम्पल ट्रिक होती अगदी सिम्पल ट्रिक मुलं काय करतात आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे कधी इकडे कधी इकडे कधी इकडे अशा पद्धतीने ते लोक बेटिंग करतात पण लकी सेवन खेळण्याची ही पद्धत नाही आहे ह्याच्यामध्ये शुद्ध मॅथमॅटिक्स आहे मी काय केलं त्यावेळेला अर्थात दहा रुपये पण खूप मोठी किंमत होती मी दोनशे रुपये जे होते ना ते दहा दहाच्या वीस नोटा करून घेतल्या दहा दहा रुपयाच्या वीस नोटा आणि मी प्रत्येक नोट प्रत्येक वेळेला जेव्हा ते फासे टाकत होते तेव्हा मी सातवरच लावत होतो सातवर म्हणजे पहिल्यांदा मी दहा रुपये लावले त्याच्यानंतर डबल त्याच्या केले वीस लावले त्याच्यानंतर चाळीस त्याच्यानंतर ऐंशी त्याच्यानंतर एकशे साठ असे मी डबल 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 करत गेलो तेव्हा वे ज्या वेळेला सात हा आकडा जेव्हा आला तेव्हा त्या मल्टिप्लिकेशनचे मला तिप्पट मिळाले आणि माझे सगळे पैसे कवर झाले आणि मला परत भरपूर प्रॉफिट झाला सो इथेसुद्धा मी जर का चढत्या भाजणीमध्ये जर का पैसे लावत गेलो किंवा इन्व्हेस्ट करत गेलो तर काय होतं ते आपण बघूया हे जे मी शंभर मल्टी इन्व्हेस्ट केले त्याचे दुप्पट 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 मी करत गेलो म्हणजे जी जी ट्रिक मी लकी सेवनला वापरली होती तीच ट्रिक मी इथे वापरतो आहे आणि तुम्ही चेक कराल की इथे पॉईंट सेवन एटच्या ऐवजी डायरेक्टली माझे पॉईंट सेवन थ्रीला आले म्हणजे इथे माझा जो ॲव्हरेज बाईंग रेट जो होता तो माझा एकदम खाली आला पॉईंट सेवन थ्रीपर्यंत आला जो पॉईंट एट फाईव्ह होता आणि आता पॉईंट एट वन म्हणजे माझ्या पहिल्या बाईंग रेटच्या पण खाली माझा दहा टक्के प्रॉफिटचा रेट आहे इथे बरोबर माझे एक लाख रुपये पूर्ण झालेत तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की हे जी इन्व्हेस्टमेंट जी आहे इथे तुम्हाला ट्रायल एरर करावी लागेल तुम्हाला अशा प्रकारचं एक चार्टिंग करावं लागेल ही जी एक्सेल फाईल जी आहे ही मी तुम्हाला पाहिजे तर देईन आणि ह्या अतिशय सोपी एक्सेल फाईल आहे काही त्याच्यामध्ये फार मोठं कॅल्क्युलेशन केलेलं नाही आहे एक ॲव्हरेजिंग फक्त याच्यामध्ये केलेलं आहे तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग ले लेवल्समध्ये जावं लागलं आता इथे ना फार छोटी लेवल होती म्हणून तुम्हाला असं वाटतं आहे आपण जर का बिटकॉईनच्या संदर्भात जर का घेतलं की बिटकॉईनचा रेट जो आहे हा याच्या लेवलमध्ये जर का आपण घेतलं तर काय होतं ना ते आपण बघूया इकडे बऱ्याच जणांनी पन्नास हजारला बिटकॉईन विकत घेतलंय ओके आणि इथे बिटकॉइनचा रेट जवळजवळ सतरा हजारपर्यंत खाली आला होता सेवन्टीन थाउजंडपर्यंत पर्यंत हा रेट खाली आला होता इकडे जर का तुम्ही तुमचं ॲव्हरेजिंग केलं असतं आत्ता इकडे तुम्हाला पंचावन्न हजार झाल्यावर तुम्हाला थांबावं लागेल इथे सतरा हजारपर्यंत खाली आला होता आता जिकडे मला पंचावन्न हजार रुपये रेट येईपर्यंत थांबावं लागलं असतं की हा रेट येईपर्यंत मला थांबावं लागलं असतं आता एकवीस हजार जेव्हा सतरा हजार जेव्हा रेट आला आहे तेव्हा एकवीस हजार रेट झाला की मी दहा टक्के प्रॉफिटमध्ये जाणार आहे हे तुमचं ॲव्हरेजिंगचं महत्त्व आहे प्राईस जेवढी मोठी असते तेवढ्यामध्ये तुमचं ॲवरेजिंग जास्त होतं आता हे कशाप्रकारे स्प्लिट करायचं हे साधारण प्रत्येकावर आहे जर का तुम्हाला तुमच्याकडे जर का एक्सेस फंड्स बरेचसे फंड्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही कदाचित म्हणजे एक लाख रुपये तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही अगदी खाली 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 येताना तुम्ही ॲव्हरेजिंग करत करत येत येत जाऊ शकता आता तुमचं म्हणणं याच्यामध्ये अचानक वर वाढले तर वाढले तर चांगलंच आहे वाढले तर वाढू देत पण आपल्याला परचेस तेव्हाच करायचं आहे जेव्हा ते खाली जाईल जेव्हा ते वाढेल तेव्हा आपल्याला करायचं नाही आहे आणि ते खाली निश्चित जाणार आहे आपण वाट बघायची त्याच्यासाठी कारण ही जी ची पद्धत आहे ही वर जाताना पण तुम्हाला करता येते खाली जाताना पण तुम्हाला करता येते त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये काही सो तुम्ही जर का ती वर जाताना जर का केलीत ही पद्धत जर का तुम्ही वर जाताना केली तर काय होतं ते सुद्धा आपण बघूया तुम्ही जो इन्व्हेस्टमेंट जेव्हा चालू केली तेव्हा तुम्ही सतरा हजारला चालू केली पण आता इथे रेट खाली नाही गेला तर वरती वरतीच चाललाय रेट आता तुमचा रेट जो आहे हा पंचेचाळीस हजारला गेला तुम्ही पहिलं बिटकॉईन घेतलं होतं सतराला पण जसं जसं तुमचं वाढत गेलं तेव्हा तुमचा पन्नास हजारला तुम्ही शेवटचा बिटकॉईन विकत घेतलं पण तुमचा ॲव्हरेज रेट जो आहे तो चव्वेचाळीस हजारच आला आहे आता हे पन्नास हजारचा जो तुमचा जो डिफरन्स आहे तुम्ही ॲव्हरेजला तुम्हाला चव्वेचाळीस हजारला तुम्ही घेतलं होतं आता तुम्ही पन्नास हजारला किंवा पंचावन्न हजारला जरी तुम्ही विकलत तरी तुम्ही बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये असाल म्हणजे या मेथडनी तुम्ही दोन्ही ठिकाणी प्रॉफिटमध्ये जाता पण याचा जास्तीत जास्त प्रॉफिट तुम्हाला कॉईन जेव्हा डम्प होतो ना त्यावेळेला याचा जास्तीत जास्त प्रॉफिट तुम्हाला होतो तुम्ही असं म्हणाल की आत्ता माझ्या इकडे मी पहिलं कॉईन तर सतरा हजारला घेतलं होतं मग तेव्हाच मी जर का अ पन्नास आता शेवटचे पन्नास हजार रुपये जे आहेत ते तुम्ही शेवटचे एक्कावन्न हजार दोनशे रुपये जे आहेत ते तुम्ही पन्नास हजारला रेट असताना तुम्ही इन्व्हेस्ट केलेत हेच जर का तुम्ही म्हणाल मी सतरा हजारला टाकले असतं था, तर किती बरं झालं असतं पण गंमत अशी आहे की तुम्हाला माहीतच नव्हतं की इकडनं रेट वर जाणार आहे का खाली जाणार आहे मार्केट तुम्ही जर का प्रिडिक्ट केलं तर आणि अचानक जर का डम झालं तर मग तुम्ही काय करणार मग अशा वेळेला तुम्ही तुमचे पैसे पुन्हा अडकून राहतील आणि वन टाईम तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल फार मोठी अमाऊंट तुम्ही त्याच्यात टाकाल आणि मग तुमचं पैसे सगळे अडकतील या केसमध्ये जास्तीत जास्त काय होईल की पन्नास हजारपर्यंत ज्या वेळेला तुमचा रेट जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला फक्त सहा हजार सात हजारचाच डिफरन्स मिळेल पण ठीक आहे समथिंग इज बेटर दॅन नथिंग ज्या वेळेला आपण मार्केट एवढं वरती 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 जेव्हा जात असतो त्यावेळेला सहसा तुम्हाला इन्व्हेस्ट करायची गरज नाही पडत किंवा तेव्हा तुम्ही लमसम अमाऊंट इन्वेस्ट करू शकता ॲव्हरेजिंग करू शकता तुम्ही सो अशा प्रकारे तुम्ही आता बघितलं असेल की ॲव्हरेजिंग कसं केलं जातं तर जरूरी नाही आहे की तुम्ही माझ्याप्रमाणे दुप्पट 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 करत जाल असं काही गरजेचं नाही आहे तुम्ही तुमचं एक कॅल्क्युलेशन लावू शकता एक मॅथेमॅटिक्स तुम्ही डील करू शकता त्याच्यामध्ये आणि तुम्ही ठरवू शकता की आपल्याला किती रेट खाली आणायचं आहे पण साधारणपणे खाली जाताना हे जास्त जास्तच त्याच्यामध्ये करायचं असतं एक महत्वाची वॉर्निंग ते म्हणजे हे जे ॲव्हरेजिंग जे करायचं असतं हे फक्त आणि फक्त स्पॉट एक्सचेंजला स्पॉट इन्व्हेस्टमेंट स्पॉट ट्रेडिंगला करायचं असतं फ्युचरला करायचं नसतं फ्युचरला जर का तुम्ही ॲव्हरेजिंग करायला गेलात तर तुम्ही बुडलातच म्हणून समजा कारण ॲव्हरेजिंग करण्यासाठी डीप पॉकेट्स लागतात कुठेतरी थांबायची गरज असते तिकडे स्पॉट एक्सचेंजला तुमच्या इकडचे पैसे जर का संपले ॲव्हरेजिंग करताना तरी काही फरक नाही पडणार तुम्ही बराच रेट तुमचा खाली आणलेला आहे आता थोडं तुम्हाला जास्त थांबावं लागेल बस पण फ्युचरला जर का तुम्ही ॲव्हरेजिंग करत गेलात तर तुमचा ॲब्स्युटली इतका रेट म्हणजे तुमचे पैसे इतके अडकतील आणि तुमचं अकाउंट लिक्विडेट होण्याचा संभव आहे त्यामुळे फ्युचर ट्रेडिंग करताना ॲवरेजिंग करणं ही अतिशय वाईट पद्धत आहे इट्स अतिशय म्हणजे अगदी नाका तोंडात पाणी जायला लागलं अल्टिमेट वेळ जर का आली तर फ्युचर ट्रेडिंगमध्ये ॲव्हरेजिंग केलं जातं अदरवाईज नाही फ्युचर ट्रेडिंगमध्ये अदरवाईज कधीही ॲव्हरेजिंग केलं जात नाही ही अतिशय घातक पद्धत आहे जसं स्पॉट लॉस न लावणं हे घातक आहे तसंच तुमचं ॲव्हरेजिंग करणं हे पण फ्युचर ट्रेडमध्ये घातकच आहे आता तुम्ही म्हणाल की जसं आपण हे घेत जातो आहे म्हणजे हे तर सी पण झालं ना आय पीच झालं नाही का एसआय पीमध्ये पण आपण असंच करतो की आपण टप्प्याटप्प्याने कॉईन्स म्हणजे इन्व्हेस्ट करत जातो कॉइन्स विकत घेत जातो नाही एस आय पी आणि या ॲव्हरेजिंगमध्ये फरक आहे फरक हा आहे की एस आय पीमध्ये आपण नक्की दिवस ठरवलेला असतो की मला जर का आठवड्याला एस आय पी करायचं असेल दर आठवड्याला दर मी असं जर का ठरवलं की दर सोमवारी मी हजार रुपये टाकणार आहे तर मी दर सोमवारी हजार रुपये टाकतो त्यावेळेला नो no मॅटर किंवा सोमवारच्या दिवसामध्ये जेव्हा रेट मला खाली आहे असं वाटतं तेव्हा मी टाकतो मी हे बघत नाही की त्यावेळेला रेट काय एक साधारण त्याच दिवशी मी तो इन्व्हेस्टमेंट करत जातो मग मा तेव्हा मार्केट चढतं असो किंवा उतरतं असो याचा मी विचारच करत नाही आणि अख्खा वर्षभर मला करायचं आहे तर मी ते दर सोमवारी सोमवारी सोमवारीच करत जातो दर आठवड्याला मी ते करत जातो परंतु आत्ता इथे आपण जेव्हा बघितलं ॲव्हरेजिंग ते काय मी सोमवार टू सोमवार किंवा ठरवलेल्या तारखेला वेळेला वगैरे करत नाही आहे तर मी जसा जसा माझा चार्ट खाली उतरतो आहे तसं मी करत जातो आहे एखादं फास्ट कॉईन जर का असेल कदा तर कदाचित एका दिवसामध्ये मी टप्प्याटप्प्याने खाली उतरत जाईन आणि घेत जाईन तर ॲव्हरेजिंग आणि एस आय पीमध्ये हा फरक आहे एस आय पीमध्ये तुम्ही एका लॉंग टर्मसाठी प्ले करत असता आणि ज्यावेळेला तुम्ही इथे ॲव्हरेजिंग करता त्यावेळेला तुम्ही ॲब्सोल्युटली तुमचा जो मार्केट खालीखाली उतरत आहे तुमचं जे टेक्निकल अनालिसिस आहे तुमचा चार्ट आहे त्याच्याकडे बघून जसं मार्केट खाली जात आहे तसं तसं तुम्ही तो रेट खाली खाली घेत चालला आहे हा आपला मॅटिकचा चार्ट होता साधारण एक लाख दोन हजार मी इन्व्हेस्ट केले आहेत पहिलं कॉईन पॉईंट एट फायला घेतलं शेवटचं पॉईंट सेवन टूला घेतलं म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मला ॲक्च्युली थांबावं लागणार होतं इथपासून इकडे मी पहिली इन्व्हेस्टमेंट केली होती इथपासून इथपर्यंत मला थांबावं लागणार होतं म्हणजे दहा टक्के वर जाऊन मला थांबावं लागणार होतं पण त्याच्याऐवजी मी दहा टक्के सहा टक्के खाली आलो तरीसुद्धा मला दहा टक्के प्रॉफिट हा मिळणार आहे तो समरायझिंग ऑल दिस लक्षात ठेवा की तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या ज्या अमाऊंट्स आहेत ह्या अमाऊंट लमसममध्ये न टाकता तुम्ही त्या स्प्लिट केल्या पाहिजेत छोट्या छोट्या रकमांमध्ये आणि इन्व्हेस्ट केल्या पाहिजेत तर तुम्हाला प्रॉफिट हा नेहमी जास्त होईल याच्यात आपण हेही बघितलं की एस आय पी आणि ॲवरेजिंगचा फरक काय आहे एस आय पीमध्ये सुद्धा ॲव्हरेजिंगच होतं पण त्याचे उद्देश वेगळे आहेत ती पद्धत वेगळी आहे सो या दोनमध्ये गल्लत करू नका तुम्हाला तुम्हाला इन्व्हेस्टिंगसाठी जेव्हा तुम्ही ट्रेडिंग जेव्हा करता स्पॉट ट्रेडिंग जेव्हा करता त्याच्यासाठी वापरण्याची ही पद्धत आहे पुन्हा एकदा वॉर्निंग फ्युचर ट्रेडिंगसाठी ही पद्धत कधीही वापरायची नाही फ्युचर ट्रेडिंगमध्ये ॲवरेजिंग कधीही करायचं नाही अगदी लास्ट मोमेंट म्हणजे अतिशय अर्जंटली आणि अतिशय वाईट परिस्थिती आली तरच तिकडे ॲव्हरेजिंग केलं जातं अदरवाईज नाही सो मित्रांनो थँक्यू व्हेरी मच पण जाण्याआधी जर का तुम्ही अजूनही पेबल्स मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा या व्हिडिओला लाईक करा तुमचे कॉमेंट्स तुमचे विचार कॉमेंट्समध्ये लिहा आपण त्याच्यावर नक्की डिस्कस करू आणि आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण पर तोपर्यंत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या कोर्सेसच्या लिंक्स दिलेल्या आहेत हे कोर्स नक्की करा थँक्स अगेन आपण भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस टाईम गुड बाय